एक दुर्दैवी घटना समोर येते जत तालुक्यातील दरिबडची इथं ट्रॅक्टर पाठीमाग घेत असताना वयोवृद्ध ब्रह्मचारी सदा गैन आईवळे वयवर्ष सत्तर यांचा चाकाखाली सापडून मृत्यू जत तालुका दरिबडची इथं ब्रह्मचारी असणारे सदा हे सकाळी शिवाजी चौकातून घरी जात होते ही घटना सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास शिवाजी चौकात घडली याबाबत जत पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आलाय अधिक माहिती अशी की महेंद्र कंपनीचा बिगर नंबर प्लेटचा ट्रॅक्टर चालक अक्षय सुरेश माळी हा ट्रॅक्टर खत भरण्यासाठी घेऊन जात होता गावाबाहेरून जाणारा दरीबडची जत या काम चालू रस्ता बंद होता ट्रॅक्टर पाठीमागे घेऊन मुख्य चौकातून जाणार होता त्यावेळी सदा हे रस्ता पार करत होते ट्रॅक्टर ड्रायव्हरनं न, न पाहताच वेगानं पाठीमागे हा ट्रॅक्टर घेत असताना लोकांनी ओरडून म्हातारा आहे आरडाओरडा केला त्याकडे न पाहताच वेगाने पाठीमागे घेतला त्यावेळी बरोबर ट्रॉलीच्या चाकाखाली सापडून जाग्यावरच व्यक्तीचा मृत्यू झाला ट्रॅक्टरचे चाक डोक्यावरून गेल्यामुळे चेंदा मेंदा झालाय मोठ्या प्रमाणात रक्तश्राव झाल्यामुळे हा मृत्यू झाल्याचं कळून आले याबाबत जत पोलीस ठाण्यामध्ये पांडुरंग ऐवळे यांनी फिर्याद दिली आहे अधिक तपास हवालदार प्रशांत गुरव करीत आहेत सोमलिंग कोळी एसबीन मराठी जत